दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं. गेल्या अनेक महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या दूध दरासाठी भांडत आहे. आज सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हे उपस्थित होते. दरम्यान बॉम्बे रेस्टॉरंट म्हणजेच कोरेगाव फाट्यावरून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी अत्यंत आक्रमकपणे शासनावर जोरदार ताशेरे ओढले. आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक आहे ते जरी बनवलं असलं तर आता आम्ही उपाशी मारा लागलेलं आहे. जनावरं उपाशी मारा लागलेले आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये हा धोका पत्करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नव्हता. आणि म्हणून महात्मा गांधीने आम्हाला जो सविनय कायदेभंगाचा मंत्र घालून दिलेला आहे त्याला अनुसरून आपण अत्यंत शांततेनं हा मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जायचा आहे. त्या ठिकाणी शासनाला जिल्हाधिकारीमार्फत शासनाला केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन पाठवून द्यायचं आहे. आपण जनावरं आणायचं ठरवलं तर पण पोलिसांनी येऊन दिलं नाहीत तरी पण एक बिचारी गाय इथं आलेली आहे तिची तीव्र इच्छा दिसते मोर्चामध्ये येण्याची. गाय या गायीला कैफियत मांडायची आहे की माझ्या दुधाचं काय, माझ्या दुधाचा दर कमी झाला यात मालकाचा दोष काय आणि माझा दोष काय, मग मी का उपाशी मरावं आणि माझ्या मालकानं तरी का उपाशी मरावं, ही कैफियत या गायीची आहे. म्हणून त्या गायीला बरोबर घेऊन आपण तिच्या मार्फतच सरकारला हे निवेदन द्यायचं आहे. अत्यंत शांततेनं रांगेत हा मोर्चा घेऊन जायचा आहे. शक्ती प्रदर्शन करायचा मुद्दा नाही आहे, ज्यावेळी करायचं त्यावेळी करणार आहेच. आता फक्त जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जनजागृती करायचा चालू आहे.